सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था मिपा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून राज्यामध्ये मुख्याध्यापक प्राचार्य यांचं ऑनलाईन प्रशिक्षण स्टार प्रकल्पांतर्गत सुरू झालेलं आहे. मित्रांनो, हा प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा आहे. नेमकं हे प्रशिक्षण केव्हापासून सुरू झालंय आणि हे प्रशिक्षण नेमकं कुठं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला सुरुवात करूया मित्रांनो. मित्रांनो बघा, स्टार प्रकल्पांतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण 2024-25 ऑनलाईन नोंदणी केलेल्या निवडक मुख्याध्यापक प्राचार्य यांचे इन्फोसिस स्प्रिंग बोर्डवर सुरू करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण यापूर्वी दोन टप्पे पूर्ण झालेले, हा तिसरा आणि अंतिम टप्पा आहे. त्यामुळे अगोदर आपण नोंदणी केली मात्र प्रत्यक्षात प्रशिक्षण केलं नाही किंवा आता नाही करू नंतर करू, हा चान्स आपल्याला नंतर प्रशिक्षण करायला मिळणार नाही. तर पहिली ते बारावीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, शासकीय अनुदानित खाजगी व्यवस्थापनाच्या, समाज कल्याणच्या, आदिवासी विभागाच्या सगळ्या शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या अगदी पदाचे आणि प्रभारी या सगळ्यांसाठी इन्फोसिस स्प्रिंग बोर्डवर महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था म्हणजेच मिपा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून आयोजित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या प्रशिक्षणामध्ये पूर्व चाचणी फेज, नंतर प्रशिक्षणाचा फेज 1, फेज 2 आणि फेज 3 असं तीन टप्प्यात प्रशिक्षण आहे. नंतर उत्तर चाचणी आहे, नंतर स्वाध्याय आणि प्रात्यक्षिक कार्य आहे, शिवाय PLC आहे, ज्या बैठका डायट येते आपल्या पूर्ण होणार आहे किंवा डायटच्या आधिपत्याखाली जे ठिकाणी योग्य राहील तिथं होणार आहे. या पद्धतीनं हे संपूर्ण प्रशिक्षण आपल्याला पूर्ण करायचं आहे. यासाठी जे काही मुख्याध्यापक आहे नोंदणी केलेले, त्या मुख्याध्यापकांची सर्व डायटला यादी मेल करण्यात आलेली आहे. आपल्या जिल्हा स्तरावरून आपल्याला ती यादी देखील मिळेल. तुम्ही आणि विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थ्याला सगळ्यांना मेल देखील करण्यात आलेली इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड करून की आपला युजर नेम हा आहे आणि आपला पासवर्ड हा आहे. तर माझी सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनींना नम्र विनंती, आपण प्रशिक्षण सुरू करावं. यासाठी आपल्याला पुढं प्रत्यक्षात आपण जो स्वाध्याय पूर्ण केला तो स्वाध्याय कसा अपलोड करायचा, काय करायचा, एवढंच नाही तर हे प्रशिक्षण कसं सुरू करायचं याचे सगळे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, आपण बघू शकता. आपण सगळे प्रशिक्षण पूर्ण करून घेऊया. मुख्याध्यापकांना सक्षम करण्याच्या दृष्टीनं मिपा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून जे प्रशिक्षण आयोजित केलं आहे त्याचा आपण सगळेजण लाभ घेऊया. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.